कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडाच्या पायथ्याला दुसरं माळीण होता होता वाचलंय. पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या मंगळवार पेठेतील काही परिसरात पन्हाळ्याची तटबंदी कोसळली. ही तटबंदी कोसळून खाली वाहत येत असतानाची दृश्य अंगावर शहार आणणारी आहेत. ही दुर्घटना 3 दिवसांपूर्वीची आहे, मात्र तिथे पोहोचण्यासाठी कोणत्याही प्रकारचं साधन नव्हतं. पन्हाळ्याची तटबंदी कोसळली, त्यासोबतच अनेक मोठमोठाले दगड, माती, राडारोडा खाली वाहून आला. खाली अनेक घरं होती, या घरांचं काही प्रमाणात नुकसान झालेलं आहे, मात्र सुदैवानं कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे. मात्र दरड कशा पद्धतीनं कोसळते त्याचा अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ. मोठमोठाले दगड, माती, राडारोडा, अनेक मोठमोठाली झाडं सगळी खाली वाहून आली आणि त्यानंतरची आत्ताची ही दृश्य, किती मोठमोठी दगडं खाली वाहून आली आहेत हे आपण बघतोय. या संपूर्ण दृश्याची भीषणता काय होती याबाबत घटनास्थळावरून माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक. मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्याचं मोठं नुकसान झालं, मोठा महापूर आला. पण दुसरीकडे आपण पाहतो की दरडी कोसळण्याच्या अनेक घटना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. मी आता उभा आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळगडाच्या पायथ्याशी मंगळवारपेठ परिसरात. आपण ही दृश्य बघतोय, जो तटबंदी दिसते ती पन्हाळ्याची, पन्हाळगडाची तटबंदी आहे. आणि जो धबधबा दिसतोय तो पन्हाळ्यावरून येणारं पाणी आहे. खर तर यापूर्वी या ठिकाणी अशा प्रकारची दृश्य नव्हती, पण जो मुसळधार पाऊस झाला, जो महापूर आला, त्याच्यानंतर अशा प्रकारची भीषण दृश्य या ठिकाणी पाहायला मिळालेल्या. ज्या वेळेला तटबंदी ढासळत होती त्यावेळेला तुम्ही कुठे होता, काय घटना घडली? घरातच गेलो, नुकतीच गेलो, 10 मिनिटं झाले तर सर आधी पण थोडं आलं आणि मग लय आलं. मागणं कि घरी नेऊन पोचलं नाही तर आलं सुरू. आधी मी बारडीतनं पाणी माझ्या चारी खोल्यातनं काढत होत, बारड्या फुल भरून घरात आत इथं कमरेवानी पाणी येऊन, म्हणून लेक आमचा आला, लेकांना आमच्या पोरांनी मला तिकडे नेले. साहेब तरी माझी नुकसान झाले, माझे एवढं नको आहे माझं व्हायला, तर तुम्ही सरकारानं माझा न्याय करावा आणि हे माझं सगळं काढून दे. मारुती बिरुती सगळं माझ्याच घरात आले, हे इथं होतं बघा सगळं हे साहेब. आणि हे माझं शेत एवढं सगळं त्यावर सगळा तट माझ्या शेतात वाहून आला. खर तर ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला उपस्थित असणारे काका आहेत, हा तरुण आहे या भागातला, आपण त्यांच्याशी पण बोलूयात. मला सांगा की जी घटना घडत होती डोळ्यासमोर काय दिसलं तुम्हाला? पहाटे गुरुवारी रात्री एक वाजता एकच्या दरम्यान छोटी छोटी दगड पडायला चालू झाली पहिल्यांदा, त्यानंतर मोठी मोठी दगड पडू लागले. खूप मोठा पाऊस होता त्यामुळे अंधारातनं काही दिसत नव्हतं काय पडतं इथं. त्याच्या अगोदर आम्ही आमच्या आई वडिलांना बाहेर काढलं, पूर्णपणे पाणी भरलं होतं घरात नाही आमच्या, तरी पण आम्ही आमच्या आईवडिलांना त्यातनं बाहेर काढलं आणि रात्रभर आम्ही जागत होतो, कारण किती मोठा भयंकर हा तटबंदी आहे आणि तो कुठं पडणार काय पडणार त्यामुळे कोणालाही झोप नव्हती. पोलीस प्रशासनाला पण आम्ही फोन करून बोलवलं, ते पण येऊन गेलेत, पण रात्रीचं असल्यामुळे त्यांच्या बॅटऱ्या लावून सुद्धा त्यांचा काही उपयोग झाला नाही. या ठिकाणी जर आपण दगडांचा आकार पाहिला तर किती मोठा आकार आहे आणि कशा प्रकारची दुर्घटना या ठिकाणी घडलेली आहे हे आपल्याला स्पष्टपणे जाणवतं. आता मायबाप सरकारनं या लोकांना मदत करायला पाहिजे अशी अपेक्षा यांची सगळी आहे. कॅमेरामन ओंकार गिरसा, प्रताप नाईक, झी मीडिया, पन्हाळगड, कोल्हापूर.